नमस्कार, आजचे ठळक महाराष्ट्र। रायगडच्या सावित्री नदीला पूर, नदीकाठच्या गावांना धोका। महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार। सुप्रिया सुळे अमित शहांच्या भेटीला, शहांकडून सर्वोत्तपरी मदतीचं आश्वासन। चिपळूणकरांच्या मदतीसाठी अनेक जण उतरलेत, अनिल परब यांची माहिती। अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। कराडच्या कृष्णा कोयना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा, बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, रेस्क्यू ऑपरेशन सुरू। खेडमधील पोसरे बौद्धवाडीत दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू, बचाव कार्याला सुरुवात। कणकवलीतल्या दिगवळे गावात घरावर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू, 2 जण जखमी। राजकुंद्रा अश्लील सिनेमा प्रकरण अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ही चौकशी। साताऱ्यावर दुःखाचा डोंगर, तब्बल 6 ठिकाणी दरडी कोसळल्या, अनेक संसार उद्ध्वस्त। चिपळूण कोकणातील पूरस्थिती आटोक्यात, दरडी कोसळल्याने परिस्थिती गंभीर। कोयनेत पाण्याची विक्रमी आवक, जयंत पाटील यांची माहिती। पंचगंगेची पाणी पातळी 53 फुटावर, आंबेवाडी चिखली पाण्याखाली, नागरिकांना घराबाहेर पडण्याचं आवाहन। दरड कोसळून दगावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्याकडून 5 लाखाची तर केंद्राकडून 2 लाखाची मदत, जखमींवर मोफत उपचार। सिंधुदुर्गात पावसाचा पहिला बळी, कणकवलीच्या दिगवळेत दरड कोसळली, एका महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर।